आपला एक लोकप्रतिनिधी या नात्याने या केंद्राच्या उभारणीसाठी माझ्यावर जी काही जबाबदारी द्याल ती आनंदाने मी स्वीकारेन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या भूमिपूजनाला दिली. श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कामोठी येथील सेक्टर 34 येथे नव्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे भूमिपूजन झाले. श्री स्वामी समर्थ केंद्र उभारणीसाठी माजी नगरसेवक विकास घरत आणि सुशील शर्मा यांनी आर्थिक मदत केली आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, सुशील शर्मा, दामोदर चव्हाण, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोहर शिंगाडे, कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, अशोक मोटे, विद्या तामखेडे, नाना मगदूम, हरजिंदर कौर, स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख सेवे करी राजेंद्र बोपडे उपस्थित होते. सगळ्यात आधी एक भव्य कार्य सिद्धीस जायची आज सुरुवात होते आहे. मी आपल्या सगळ्यांचं याच्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना आजच्या या शुभ दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीनं मला या केंद्रामध्ये यायची याच्यापूर्वी संधी मिळालेली आहे, पण आजच्या इतका आनंद उत्साह मला आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर फार कमी वेळा पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याचं कारण हे काम, हे सेवा केंद्राचं काम, हे आपल्या घरातल्या एखाद्या कार्यापेक्षाही मोठं काम असं आपल्याला वाटायला लागलं. हे काम झालं पाहिजे याच्यासाठी स्वतःचा सगळा वेळ खर्च करून आपली सर्व मंडळी, मी आज आपल्या सगळ्यांना बसायला सांगितलं, ती सारी मंडळी उभी आहे, ती सारी मंडळी आज या ठिकाणी उभी आहे. कारण त्यांचं एका अर्थानं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं आज पहिलं पाऊल उचलतंय, त्याबद्दल मी त्या सगळ्या मंडळी ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी मनापासून